आजही 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। आज आपण बोलणार आहोत देशाच्या आर्थिक राजधानीतल्या एका अत्यंत मूलभूत प्रश्नाविषयी। देशाला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या मुंबईकरांच्या रोजच्या जीवघेण्या रेल्वेच्या प्रवासाविषयी आणि रेल्वे महसुलात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मुंबई लोकलच्या दुरावस्थेविषयी। देशातलं पहिल्या नंबरचं शहर असणाऱ्या मुंबईत सकाळी नोकरी व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या या सामान्य मुंबईकराला रात्री आपण घरी सुरक्षित परतू की नाही याचा विश्वास राहिलेला नाही। महागाई वाढती आहे, घरातल्या दोघांनी नोकरी करण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही आणि नोकरी जर करायची असेल तर प्रवासाला पर्याय उरलेला नाही आणि प्रवास करायचा असेल तर जीवाची हमी देता येत नाही। अपघात हल्ली अपघातानं न होता तो नित्याचा भाग झाला आहे। तुमच्या आमच्या मुंबई लोकलची अवस्था अशी का झाली आहे? आपली लाईफलाईन आमच्या आयुष्याची डेथलाईन का बरं बनते आहे? आणि भविष्यात मुंबईकर सुखकर प्रवासाची स्वप्न तरी पाहू शकणार की नाही? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया करेंगे या मरेंगे या खास कार्यक्रमात। या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राम नाईक। राम नाईक भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, तसंच माजी रेल्वे मंत्री आहेत। विद्याधर मालेगावकर, विद्याधर मालेगावकर हे मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे, हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। मधु कोटियन अध्यक्ष रेल्वे प्रवासी संघटना माझ्या स्टुडिओमध्ये माझ्या बरोबर आहेत। तर यशवंत जोगदेव माजी जनसंपर्क अधिकारी कोकण रेल्वे। राम नाईक, विद्याधर मालेगावकर, मधु कोटियन आणि यशवंत जोगदेव यांना घेऊन आज आपण कार्यक्रम करणार आहोत करेंगे या मरेंगे। सुरुवातीला पाहूया याच विषयावरचा एक रिपोर्ट। मुंबईत उपनगरीय रेल्वेचा प्रवास दिवसेंदिवस जीव घेणा होऊ लागलाय। गुरुवारी कल्याणहून सीएसटीला जाणाऱ्या लोकलमधून 4 जण खाली पडले आणि त्यातल्या दोघांचा मृत्यू झाला। खचाखच भरणाऱ्या रेल्वेगाड्या आणि गर्दीच्या वेळी इच्छित ठिकाणी उतरण्याची घाई यामुळे हे अपघात झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मुंबईत लाखो प्रवासी दररोज हाच धोका पत्करून प्रवास करतायत। दरवाजे एवढे अरुंद आहेत की जो ज्या स्टेशनवरून आत गेल्यानंतर लोकांना आत जाण्यासाठी 10 मिनिटं तरी लागतात आत पोहोचण्यासाठी, आणि त्यातल्या त्या उतरणाऱ्यांची गर्दी असते आणि तशामुळे उतरणाऱ्याची गर्दी आणि चढणाऱ्याची गर्दी हे एक झाल्या कारणाने लोक अर्धी लोक त्या दरवाजात लोंबकाळतच बाहेर राहतात। रेल्वेने एवढं अरुंद ब्रिज बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये ब्रिजचे काही कट्टे तुटलेले आहेत, त्रास खूप होतो। वेळेवर त्याचे इंडिकेटर चालत नाही, त्याचे एवढी गर्दी असते जाताना की जाताना किंवा येताना एवढी गर्दी असते की आतमध्ये जायला जागा नसते आणि लोकांना लटकळत यावं लागतं। लोकल ट्रेनमधून पडून मरण पावलेल्या आणि जखमी झालेल्यांची आकडेवारी धक्कादायक आहे। 2010 रेल्वेतून पडून 734 जण मृत्यूमुखी पडले होते। 2011 साली अपघाती मृत्यूंचा आकडा पोहोचला 736 वर। तर यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत 569 जणांनी रेल्वेतून पडल्यामुळे आपला जीव गमावलाय। 2010 साली रेल्वेतून पडून जखमी झालेल्यांची संख्या होती 1942। 2011 साली 1988 जण रेल्वेतून पडून जखमी झाले, तर यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत 1456 जण जखमी झाले। मुंबईत लोकलनं प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रेल्वे प्रशासन या गर्दीला सामावून घेण्यात मात्र अपयशी ठरलंय। त्यामुळे रेल्वेला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा मुंबईकर आज जीव मुठीत घेऊन रेल्वेचा प्रवास करतोय। घरातून बाहेर पडणाऱ्या लोकल रेल्वेच्या प्रवाशाला रात्री सुरक्षित घरी परतण्याची खात्री न उरणं यापेक्षा रेल्वे प्रशासनाचं आणि प्रवाशांचंही दुर्दैवते कोणतं। झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। अंगावर शहारा आणणारी दृश्य होती, म्हणूनच आपण कार्यक्रम करतोय करेंगे या मरेंगे। हा कार्यक्रम करण्यामागे एक उद्देश आणि एक कारण तसंच आहे। याचं कारण शिव आणि माटुंगा या प्रवासादरम्यान 4 तरुणांचा रेल्वेतनं पडून त्यातल्या दोघांचा मृत्यू झाला, तर दोघांना अत्यंत जीव घेण्या अशा इजा झालेल्या आहेत। त्यात केदार नारायण यादव, सतीश कुकैया ही विद्यार्थी मृतांची नाव आहेत, तर उदयप्रकाश शर्मा आणि झियाउल रसूल हे जखमी झालेले आहेत। लक्षात घ्या, रोज 72 लाख प्रवासी या रेल्वेनं प्रवास करतात, त्यातले तुम्ही आम्ही सगळेच जण आहोत। यातले आत्तापर्यंत सप्टेंबर अखेरपर्यंत एका वर्षात
म्हणजे जवळपास 6 महिन्यात 1456 जण जीव घेणे जखमी झालेले आहेत. कदाचित उद्या आपल्यापैकी कुणी यात असू शकतो. याच प्रश्नावर, याच जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मला चर्चा करायची आणि सर्वात प्रथम मी जातोय राम नाईक यांच्याकडे. राम नाईक, मला सांगा, सध्याच्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेचं आपण वर्णन कसं कराल? असं आहे की जनावरांना रेल्वेच्या वॅगनमध्ये, मग गाई असू द्यात, घोडे असू द्यात, एका वॅगनमध्ये किती घोडे घालायचे, किती म्हशी घालायच्या, किती गाई घालायच्या, याच्यासाठी नियम आहेत. आणि तो उल्लंघन केला तर रेल्वेला, रेल्वेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना शिक्षा पण होते. पण माणसांच्यासाठी हा नियम नाही आहे. मुंबई जे 72 लाख लोक रोज प्रवास करतात, जगातली ही सगळ्यात जास्त गर्दी असलेली अशा प्रकारची प्रवाशांची संख्या आहे. आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तर हे जे 72 लाख प्रवासी रोज प्रवास करतात, हे मुंबईच्या उत्पन्नामध्ये, मग कुणी कारकून असेल, कुणी कामगार असेल, कुणी फेरीवाला असेल, कुणी ऑफिसर असेल, हे मुंबईच्या आर्थिक व्यापारी विकासात मदत करत असतात. आणि त्यांच्यामुळेच तर मुंबई ही आर्थिक राजधानी बनलेली आहे. अशा आर्थिक मुंबईच्या राजधानीकडं जेवढं लक्ष रेल्वे प्रशासनाने द्यायला पाहिजे आहे ते दुर्दैवानं दिलं जात नाही आहे. मी स्वतः रेल्वे मंत्री होतो आणि त्या काळात मग मुंबई रेल्वे विकास स्थापना आम्ही केली. 3175 कोटींचे प्रकल्प सुरू केले. ते प्रकल्प नंतर आलेल्या, मग लालू प्रसाद जी असू द्यात किंवा ममता बॅनर्जी असू द्यात, त्यांनी मुंबईकडे इतकं दुर्लक्ष केलं की स्वतः मुंबईची स्थिती पाहायला कधी आल्याही नाहीत. आणि त्यामुळं एका दृष्टीने पाहिलं तर मुंबईची अतिशय उपेक्षा होते. आणि हे सगळे जे बळी आहेत हे उपेक्षेचे बळी आहेत. आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे. बोला. भारत आणि पाकिस्तान यांच्याबरोबर आतापर्यंत 4 युद्ध झाली. त्या 4 युद्धात जेवढे सैनिक हुतात्मे झाले नाहीत त्यापेक्षा जास्त प्रवासी दरवर्षी मरतायत, अशा प्रकारची दुर्दशा आहे. आणि त्याला रेल्वेची, आणि रेल्वेची म्हणजे सरकारची उपेक्षा हे महत्वाचं कारण आहे असं मला वाटतंय. मला याचे विद्याधर मालेगावकर यांच्याकडे सर आपलं स्वागत. आपण पाहिलं असेल की रेल्वेच्या मंत्र्यांनी, माजी मंत्र्यांनी काय विधानं केली की जनावरांसाठीचे नियम आहेत की एका वॅगनमध्ये किती जनावरं ठेवली जावीत, परंतु माणसांसाठी मात्र तसे नियम नाही आहेत. रेल्वे प्रवासानंतर अशी भावना मनात येते की जर मृत्यू आला तर बरं, इतकी जगण्यानं आमची छळवणूक केली आहे की मृत्यूनं सुटका केली तर बरं, अशी झी 24 तास एक पाऊल पुढे.